माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या महिलांसाठी प्रथमच हिरकणी कक्षाची उभारणी येथील प्रशासकीय अधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी होत असलेली कुचंबणा लक्षात घेता नगरपालिकेच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आलाय. दरम्यान आजवर कुठल्याच पर्यटन स्थळी ही सुविधा नसल्यानं सुरेखा भणगे यांच्या पुढाकारानं ही सेवा प्रथमच माथेरान या पर्यटन स्थळी सुरू झाल्यानं भणगे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देत असतात. येथे येणारे पर्यटक हे कुटुंबासोबत आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र येथे येणाऱ्या लहान मुलांच्या आईला आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी होत असलेली कुचंबणा यामुळे या महिलांना गावात 3 किलोमीटरचं अंतर पायी चालून घेतलेल्या रूम सेवेनंतर पूर्ण करता येत असल्यानं महिला पर्यटकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता येथील प्रशासकीय अधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन माथेरानच्या प्रवेशद्वारा म्हणजेच दस्तुरी नाक्यावरच हिरकणी कक्ष उभारून त्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचसोबत लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सोय देखील येथे करण्यात येणार असल्याचं समजतंय. तर एकीकडे प्रवासी माहिती केंद्र देखील उभारण्यात आलं असून यामध्ये पर्यटकांना हवी असलेली माहिती दिली जाणार आहे. दरम्यान या कक्षाचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. हा हिरकणी कक्ष आज आपण थोड्या वेळात याचं इनॉग्रेशन करणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रवास करून आल्यानंतर महिलेला एक विश्रांती, तिला सुरक्षित स्तनपान करतोय. ज्या स्थानिक महिला आहेत, ज्येष्ठ महिला आहेत किंवा बऱ्याचदा कामानिमित्ताने खाली जातात, इथं जाण्यासाठी वेळ लागणार असतो, पाऊस असतो, तर त्यांना बैठक व्यवस्था अशी नसते. तर त्या महिलांसाठी सुद्धा हा सुरू असणार आहे, फक्त स्तनदा मातांसाठीच नाही तर ज्या सिनियर महिला असतील त्यांना टॅक्सीसाठी थांबायचं असेल, काही कारणाने इथं थांबावं लागत असेल, पाऊस असेल, कडाक्याची थंडी असेल, तर त्या इथं विश्रांती घेऊ शकणार आहेत. ह्याच्यामध्ये आपण ब्रेस्ट फिडिंगचे जे काही फायदे आहेत त्या सगळ्या गोष्टीचे छोटे छोटे एक आम्ही प्रयत्न केला आहे की त्यांना थोडासा आराम मिळावा. इथं आपण त्यांच्यासाठी अगदी सुसज्ज असं सगळं ठेवलेलं आहे, बाळासाठी पाळणं आहे. नंतर आपण इथे आमचे जे काही हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रीय लसीकरणाचं वेळापत्रक देखील आपण महिलांना दिलेलं आहे की बाबा त्यांचं कुठेही स्तनपानासोबत त्यांचं लसीकरण सुद्धा बाळांचं वेळेत व्हायला पाहिजे. ते टायमिंग त्यांचं ह्या सगळ्या गोष्टी त्या महिलेला मिळायला पाहिजे आणि सशक्त बाळांसाठी आपण एक प्रयत्न करतो. सर, मला सांगायला अतिशय आनंद होतोय, सध्या माथेरान गिरिस्थान नगर परिषदेमध्ये प्रशासकीय कार्यकृत सुरू असून आम्ही हे सगळे अधिकारी त्या प्रशासनाचा भाग आहोत आणि माझ्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन ह्या सगळ्या संकल्पना ज्या काही आहेत त्या सत्यात आपण दिसतोय की इतकं देखणं काम त्यांच्या थ्रू आपल्याला म्हणजे आपण करत आहोत. तर मी आपल्या माध्यमातून सगळ्या पर्यटकांना विनंती करेन, महिला पर्यटक ज्या आहेत त्यांनी ह्याला अवश्य भेट द्यावी, त्यांनी इथे नक्की विश्रांती घ्यावी. बाळाला विसावा एक थोडासा 10 मिनिटात असेल, 15 मिनिटात असेल, त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती किंवा पॉईंटची प्रॉपर माहिती भेटत नाही. तर नागरिकांच्या येणाऱ्या पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन, त्यांची सोय लक्षात घेऊन आपण माथेरानचा मॅप असेल, आपली सगळी माहिती असेल, म्हणजे आपले आपत्कालीन नंबर असेल, म्युन्सिपल कौन्सिलचा नंबर, हे जे सगळे आहेत ते सुरू आहेत. आपल्या ऑफिसचे जे जे काही म्हणून वेबसाईट्स आहेत, ट्विटर्स आहेत, फेसबुक आहे, ही सगळी आपण दर्शनी भागात दिलेली आहे की नागरिकांनी त्यांना कुठलीही अडचण पर्यटनादरम्यान आली तर त्यांनी नगर परिषद असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा हॉस्पिटल असेल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.